नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण उदाहरण क्रमांक सातचे सोल्युशन सू। किंवा उत्तर कसं लिहायचं आहे ते आपण पाहणार आहोत प्रत्यक्ष आणि आपण आता सोडवायला सुरुवात करूया तर उदाहरण आहे आपलं सप्रे आणि आत्रे हे दोन पार्टनर्स आहेत आणि प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली म्हटलं आहे म्हणजे नफा त्यांचा तोटा जर झाला तो सम प्रमाणात वाटून घ्यायचा आहे फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅन्सेस अँड प्रीपेअर ट्रेडिंग प्रॉफिट एंड लॉस अकाउंट फॉर एंड्रेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट ठीक आहे तर एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी त्यांचं ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट एंड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं आहे तर टी फॉर्मॅटमध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला आहे डेबिट बॅलन्सेस सेपरेट आहेत क्रेडिट बॅलन्स सेपरेट आहे आणि आता तुम्हाला कालच्या मागच्या ऑडिओ व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे आपण आता एक ॲटम घेणार आणि त्याचं लिहित चालणार चला पहिला आयटम दिलेला आपल्याला सन रिडेटर्स तर सन रिडेटर्सवरती आपण पाहिलेलं आहे की याच्यावरती आपल्याला एक हिडन ॲडजस्टमेंट आहे ती कशाची आहे आर डी आणि ओल्ड बॅड डेप्स ओल्ड आर डी आहे ती एक हिडन ॲडजस्टमेंट आहे त्याच्यानंतर एक तीन नंबरची ॲडजस्टमेंट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बॅड डेप्स सांगितलेले आहेत आणि आर डी पण सांगितलेली आहे ती तीन नंबर आहे आणि चार नंबरची एक ॲडजस्टमेंट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला गुड्स तीन हजार रुपयाचा माल विकलेला आहे अनरेकॉर्डेड सेल्स म्हणतो आपण ते ती ॲडजस्टमेंट यामध्ये आहे तर अशा प्रकारची ही ॲडजस्टमेंट माग तुम्हाला मी सोडून दाखवलेली आहे नोट्स काढून व्यवस्थितपणे आता त्याचाच इफेक्ट देण्यासाठी आपण प्रत्यक्ष जाऊया आता ब बॅलन्स शीटच्या आसिट साईडला मग आता एक दोन ओळी सोडून मी खाली जात आहे तुम्ही पण जाऊ शकता दोन वडील सोडून मी खाली आलेलो आहे सनडी डेटर्स सनडी डेटर्स आता त्याच्या खाली आपल्याला पहिल्यांदा क्रमाने जायचं आहे अनरेकॉर्डेड सेल्स अगोदर वाजा करायचे नंतर मी तुम्हाला लिहून दिले मध्ये आठवा अनरेकॉर्डेड सेल्स असेल तर पहिल्यांदा नंतर आहे त्याचा बॅड डेप्सचा क्रम जे आहे ॲडडीचा ॲडजस्टमेंट आणि त्यानंतर आहे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अशा क्रमाक्रमाने या ॲडजस्टमेंट सोडवायचे असतात शिल्लक राहिलेल्या रकमेवरती प्रोसेस करायची असते मग आता आपण पहिल्यांदा इथे काय करणार आहोत तीन चार नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे गुड्स वर्थ रुपीज थ्री थाउजंड वी आर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे चार हजाराच्या आप तीन हजाराच्या मालाची आपण विक्री केली परंतु त्याची नोंद आपली करायची राहिलेली आहे आणि म्हणून याचा इफेक्ट जो आहे तो इफेक्ट काय होतो संडे डेटर्समध्ये ॲड आणि सांगा पटकन पटकन आठवलं पाहिजे तुम्हाला तुम्ही प्रॅक्टिस करतायत ना तर सेल्समध्ये काय करायचं आहे ॲड करायचं आहे ॲड अनरेकॉर्डेड सेल्स ओके तर अमाऊंट कॉलमधे इनरलाच घ्यायचे आहे अनरेकॉर्डेड डेटर्स सॉरी डेटर्सची अमाऊंट चाळीस हजार रुपये त्याच्या खालच्या वेळीला ॲड करणार अधिक तीन हजार रुपये ओके त्याच्यानंतर टोटल घेणार आहोत आपण खाली त्रेचाळीस हजार रुपये त्यानंतर आता आपल्याला दिलेलं आहे बॅड डेस्क तर बॅड डेस्क किती एक हजार रुपये ते पण काय करायचे लेस करायचे मग खालच्या वळीला म्हणा लेस बॅड डेस्क इनरलाच रक्कम लिहायची आहे वजा एक हजार रुपये खाली राहिले आता बेचाळीस हजार रुपये आणि याच्यामध्ये आपल्याला आता परत किती टक्क्यानं आडडी सांगितली आहे पाच टक्क्याने म्हणजे आडडीसुद्धा आपल्याला पुन्हा परत काय करायची आहे लेस करायची आहे लेस आता पाच टक्क्यानं चार हजार दोनशेवरची जी आडडी येते तर ती आडळी आहे दोन हजार शंभर रुपये ओके तर अशा प्रकारे आता इनरला आपण जाऊ बॅड डेस वजा केलेत त्याच्यानंतर त्याची वजा करून किंमत आली बेचाळीस हजार त्याच्या खाली आता ते बेचाळीसमधून आपल्याला काय करायचं आहे लेस फाईव्ह पर्सेंट आर डी ठीक आहे मग आता बेरीज करून उत्तर आपल्याला आउटरला घ्यायचं आहे एक्केचाळीस हजार रुपये ठीक आहे जिथे अंडरलाईन जास्त एक्स्ट्रा झाले आहेत ते आपण काढून टाकूया योग्य ठिकाणी अंडरलाईन ठेवायचीच पाहिजे नाही तर तिथे तुमचे मार्क्स जाणार आणि वजा चिन्ह आधी चिन्ह इथे ॲड म्हणलं की त्या आधीच चिन्ह द्यायचं आहे लेस म्हणलं की वजा चिन्ह द्यायचं आहे ॲक्युरेट छान दिसते पाहतो मी लगेच सोल्युशन माझं असंच तुमच्या वहीमध्ये आलं पाहिजे तर तर सेंडिटेटरचा हा असेट साईडला होणारा सर्व इफेक्ट इथे दाखवलेला आहे आता याचा दुसरा इफेक्ट द्यायला कुठं जायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला मग आता मी आलो आहे प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला पर्टिक्युलर कॉलमधे एक दोन तीन ओळी सोडून द्यायचं आहे चार पाच वाटले तरी चालतील नंतर लिहायचं आहे टू आता इथे काय करायचं आहे इथले जे बॅड डेव्स न्यू बॅड डेव्स न्यू आर डी याची टोटल काय करायची आहे पी एलच्या डेबिटला घ्यायची कारण पी एलच्या डेबिटला ऑलरेडीच एक बॅड डेपचा ओल्ड बॅलन्स एक हजार त्यामुळे टो टोटल डेबिटची बॅलन्सची जास्त होणार आहे आपण नोटमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि आता चारशे रुपया क्रेडिट बॅलन्स येतो आपण त्यातून काय करणार आहे वजा करणार म्हणून आता पहिल्यांदा म्हणायचं आहे ओल्ड बॅड डेव्स त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत ॲड न्यू बॅड डेप्स त्याच्यानंतर परत आपल्याला ॲड करायचे आहे फाईव्ह पर्सेंट आर डी डी आता हे यांची ये, रक्कम आता आपण इनरला लिहूया इनरला रक्कम लिहायची आहे व्यवस्थितपणे तर पहिल्यांदा घ्या ओल्ड बॅड डेप्स एक हजार रुपये त्याच्या खालच्या वेळीला अधिक नवीन आलेले बॅड डेस्क पण आहेत एक हजार रुपये त्याच्या खालच्या वडीला पुन्हा परत अधिक नवीन आर डी आहे दोन हजार शंभर याच्या खाली टोटल घ्यायची आपल्याला चार हजार शंभर ठीक आहे इथपर्यंत आले त्याच्यानंतर आपण काय करणार जो क्रेडिट बॅलन्स आहे त्याचा तो आहे चारशे रुपये तो कमी आहे त्यामुळे आपल्याला सगळं पी एलच्या डेबिटला शो करावा ला लागेल वजा चारशे रुपये तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला दाखवावं लागेल मग आता मी आर डीपर्यंत आलो इथं पर्टिक्युलर कॉलम मध्ये आता टोटल त्याची खाली आली चार हजार शंभर त्यातून खालच्या वेळी लिहायचं आहे आता लेस ओल्ड काय म्हणायचं त्याला ओल्ड आर डी चारशे रुपये आणि मग आता आपली आउटरला रक्कम घ्यायची आहे तीन हजार सातशे रुपये ओके तर आता अंडरलाईन तुम्हाला मी सांगितले जिथे आवश्यक आहे तिथे तुम्ही द्यायच्या आहेत अशा प्रकारे व्यवस्थितपणे हो सर्व बॅड डेपचे इफेक्ट या ठिकाणी आपण दिलेले आहेत आता त्यातच आपण एक अनरेकॉर्डेड सेल्स चार नंबरच्या सोडवली ती त्याचा दुसरा इफेक्ट द्यायचा आहे कुठे द्यायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समध्ये काय करायचे ॲड मग आता पहिल्यांदा लिहूया आपण सेल्स सेल्स त्याच्यामध्ये म्हणायचं आहे ॲड अनरेकॉर्डेड सेल्स ओके okay. पर आता पहिल्यांदा सेल्स किती आहे पहा पंच्याऐंशी हजार ओके okay. खालचोळीला अधिक ऑन रेकॉर्डेड सेल्स तीन हजार त्याच्यानंतर तेचा त्याच्यावर तेचा एक ॲडजस्टमेंट आहे सेल्सवरची तुम्हाला सोडवायची असेल तर लगेच तुम्ही सोडून टाकू शकता नाही तर इनरला आख रक्कम घेऊन ठेवा ती जेव्हा येईल तेव्हा सोडवा तर आपण काय करूया सेल्सवरची असलेली हिडन ॲडजस्टमेंट म्हणजे रिटर्न्स तर रिटर्न्स किती ते पाहून घ्या आणि लगेच सोडून टाका काय हरकत नाही ठीक आहे परचेसच्या खाली लगेच दिलेलेच आहे काय हरकत नाही आपण लगेच घेऊ शकतो आठशे रुपये आहेत तर हे आठशे रुपये आपण काय करणार आहोत वजा करणार आहोत मग आता तत्पूर्वी तुम्ही याची टोटल घ्या आधी नंतर मग आठशे रुपये लेस करूया म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल ओके आता खाली म्हणायचं आहे लेस आ, लेस रिटर्न्स ओके तर आउटरला रक्कम आलेली आहे आपली सत्याऐंशी हजार दोनशे ठीक आहे अशा प्रकारे व्यवस्थितपणे आपली इफेक्ट त्या ठिकाणी द्यायचे आहेत बर आता आपली डेटर्स सेल्स वरची आणि बॅटेस आर डी या सगळ्या याच्यावरची ऍडजस्टमेंट आपण नोट प्रमाणे इथे इफेक्ट दिलेले आहेत हे पहिलाच आयटम होता आपला सन डेटर्स सगड़ी तर एवढी सगळी एकत्र अशी ती ॲडजस्टमेंट होती त्याची नोटही तुम्हाला मी व्यवस्थितपणे दाखवलेली आहे नंतर आहे परचेसेस तर परचेसेस आपण कुठं लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेसेस त्याच्यानंतर आता त्याच्यावर जे ऍडजस्टमेंट आहे आपल्याला काय ॲडजस्टमेंट आहे एक एच वन आणि एक सिक्स नंबर मग आता एच वन काय तर रिटर्न ॲडजस्टमेंट रिटर्न म्हणजे लेस करणार आपण पंधराशे रुपये रिटर्न्स आलेले आणि सहा नंबरची काय ॲडजस्टमेंट आहे गुड्स वर्थ रुपीज एट थाउजंड वेअर परचेस ऑन थर्टी फर्स्ट मार्च नाईन्टीन बु अँड इन्क्लुडेड इन द क्लोजिंग स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे इथे आपण सहा हजारा आठ हजाराचा माल काय केलेला आहे खरेदी केलेला आहे परंतु त्याची नोंद त्या ठिकाणी केलेली नाही पण क्लोजिंग स्टॉकमध्ये मात्र ॲड केलेलं आहे तर इथं आपल्याला ये ही ॲडजस्टमेंट सोडवावी लागेल मग तर ही कोणती ॲडजस्टमेंट आहे ओळखवाली पाहिजे आपल्याला पटकन कोणती आहे अनरेकॉर्डेड परचेस मग आता जसं अनरेकॉर्डेड सेन्स आहे ना सेन्समध्ये ॲड आणि डेटर्समध्ये ॲड त्याचा इफेक्ट आहे आपण पाहिलं पाहिलेत ना बावीस ॲडजस्टमेंट त्याच्यामध्ये दिलेलं आहे नंतर प आता ही अनरेकॉर्डेड परचेस म्हणजे काय करायचं सॉरी अनरेकॉर्डेड परचेस पर्चेसमध्ये ॲड करायचं आणि क्रेडिटसमध्ये ॲड करायचं तर ठीक आहे आपण पहिल्यांदा आता रिटर्नची ॲडजस्टमेंट तुम्ही आधी सोडवली तरी चालेल किंवा ही आधी सोडवली तरी चालेल किंवा तू कोणताही क्रम ठेवा काय हरकत नाही दोन्ही बरोबर असेल तर मी आता काय करतो आहे पण एक लक्षात ठेवायचं ॲडिशन आधी करून घ्यायची शक्यतो म्हणून मी आता काय करतो आहे ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस त्याच्यानंतर मी काय करणार आहे त्याच्या खाली लगेच लेस मला माहीत आहे काय काय नाही का ॲडजस्टमेंट आणि म्हणून मी म्हणणार आहे लेस रिटर्न ओके आता मी अमाऊंट घेत आहे इनर कॉलममध्ये परचेसेसची पासष्ट हजार रुपये त्याच्यानंतर खालचोळीला अधिक अनरेकॉर्डेड पर्चेसेस अनरेकॉर्डेड पर्चेसेस किती दिलेत आठ हजार रुपये नंतर त्याच्या खाली आता आपल्याला त्याची काय घ्यायची आहे टोटल घ्यायची आहे पासष्ट अधिक आठ हजार त्र्याहत्तर हजार रुपये याच्या खाली अंडरलाईन करायची आहे त्याच्यानंतर आता आपण खालच वेळेला काय करणार रिटर्न्स लेस करणार रिटर्नचे अमाऊंट आहे एक हजार पाचशे रुपये आणि नंतर त्याच्या खाली आता आपण काय करणार अंडरलाईन करणार आहोत आणि आउटरला रक्कम घेणार आहोत तर आउटरला रक्कम आलेली आहे एकाहत्तर हजार पाचशे तर अशा प्रकारे अनरेकॉर्डेड पर्चेस आणि रिटर्नची ऍडजस्टमेंट पर्चेसवरची आपण सोडवली आता ह्या अनरेकॉर्डेड ॲडजस्टमेंट तुम्हाला लगेच सोडवायची असेल तर तुम्ही लगेच सोडू शकता किंवा जेव्हा सन्डी क्रेडिटर्सवर क्रे, इफेक्ट ते आहे तेव्हा आपण सुद्धा सोडू शकता तर आपण आता क्रेडिटर्सवरची लगेच आपण देऊन टाकूया बॅलन्स शीटच्या लायब्रिटी साइडला जायचे आता हे कॅपिटल अकाउंट्स पहिल्यांदा आपण घेणार आहोत ठीक आहे त्यानंतर सप्रे आप्रे असतील आणि त्याच्यानंतर खाली घेणार आहोत आपण सन्री किएटर्स आणि त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ऑनरेकॉर्डेड अनरेकॉर्डेड परचेसेस ओके तर इनर कॉलममध्ये त्याची रक्कम लिहायची आहे आपल्याला सिंडिकेटर्सची सिंडिकेट दिलेली आहे तेवीस हजार रुपये त्याच्यानंतर खालच्या ओळीला ॲड अनरेकॉर्डेड पर्चेसेस आहे आठ हजार रुपये आणि दोघांची आता काय करायची आहे बेरीज करायची आहे आउटरला रक्कम घ्यायची आहे किती रुपये एकतीस हजार रुपये ठीक आहे तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे परचेस त्याच्यावरची ॲडजस्टमेंट एच वन सहा नंबर अनरेकॉर्डेड परचेस त्याचे दोन इफेक्ट लगेच क्रेटर्सवर होतात म्हणून तो पण कम्प्लीट करून टाकला आहे तर अशा प्रकारे एक एक ॲटम आणि त्याच्या रिलेटेड ॲडजस्टमेंट घ्यायच्या आणि सोडवायच्यात कारण एकही ॲडजस्टमेंट राहता कामाने नाही तर मग एक्झाम्पल आपलं टॅली होत नाही तर आता पुढचं दिलेलं आहे त्यांनी ओपनिंग स्टॉक अठरा हजार रुपये तर कुठं लिहितो आपण ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पहिल्या वेळीला मग इथे टू ओपनिंग स्टॉक आणि अमाऊंट आहे आपली ओपनिंग स्टॉकची रक्कम अठरा हजार रुपये ओके चला काही हरकत नाही आले आपण लँड अँड बिल्डिंग लँड अँड बिल्डिंग सांगा कुठं जायचं आहे पटकन आसेट साईडला मी आता इथे लँड अँड बिल्डिंग घेत आहे त्याच्यावरची आपल्याला ॲडजस्टमेंट नंबर किती आहे दोन नंबर तर लँड अँड बिल्डिंग ओके त्याच्यावर आता ॲडजस्टमेंट आहे आपली दोन नंबर काय ॲडजस्टमेंट आहे दोन नंबरची तर डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट फाईव्ह पर्सेंट तर पाच टक्के डेप्रिसिएशन आहे आता डिप्रिशिशन म्हटलं की दोन इफेक्ट लगेच पाच टक्क्यानं वेळ त्या रकमेवरती काय काढायचं डेप्रिसिएशन काढायचं आसेट साईडला ते लेस करायचं आउटरला रक्कम घ्यायची लेस केलेली डिप्रिशियनची अमाऊंट कुठं दाखवायची परत पी एलच्या डेबिटला आता इथे ॲडजस्टमेंट दोन प्रमाणे दोन ॲटमवरती आपल्याला डिप्रिसिएशन आहे म्हणून ते पी एलच्या डेबिटला आपण दोन्ही एकत्र करूनसुद्धा दाखवू शकतो मग आता इथे मी तुम्हाला लेस डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आपण लिहूया तर फाईव्ह पर्सेंट डेप्रिसिएशन तर आता लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आहे आपली दहा हजार रुपये ओके त्याच्या खाणच्या ओळीला लेस डेप्रिसिएशन फाईव्ह पर्सेंट तर लँड अँड बिल्डिंगवरचं पाच टक्क्याने डेप्रिसिएशन आलेलं आहे पाचशे रुपये आणि त्याच्या आउटरला बेरीज आलेली आहे वजबाकी आलेली आहे नऊ हजार पाचशे रुपये तर अशा प्रकारे तर नऊ हजार आता पाचशे रुपये डिप्रिसिएशन आलेलं आहे तेच आपण कुठं घ्यायचं आहे परत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तर आता मी इथे आर डीच्या खाली टू डिप्रिसिएशन ऑन आता दोन आयटम आहेत मला माहीत आहे आणि म्हणून मी इथे दोन्ही एकत्र घेणार आहे लँड अँड बिल्डिंग आणि त्याच्या खाली दिलेलं आहे दुसरा आयटम मशिनरी तर इनरला रक्कम घेणार आहे मी रक्कम आलेली आहे आता पाचशे रुपये लँड अँड बिल्डिंग जे पुढे लिहिते पाचशे खालचोळीला ॲड आता ती लॅड करून जी येईल ती या ठिकाणी लिहिणार आणि मग टोटल करून आपण आउटरला घेऊया तर हा झाला आता बॅ लँड अँड बिल्डिंगचा इफेक्ट त्यानंतर आता पुढचं पहा कॅरेज एक हजार दोनशे रुपये कॅरेज आता काय सांगितले त्यांनी कुठं जाणार सांगा कॅरेज आयटम्स ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे लक्षात ठेवायचं ॲडजस्टमेंट असेल तर अमाऊंट कुठं घ्यायची इनरला मग आता आपले कॅरेज किती दिलेले आहेत एक हजार दोनशे रुपये खालचोळीला एक हजार दोनशे रुपये ॲडजस्टमेंट काय सांगते आता आपली पाच नंबरची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग कॅरेज रुपीज फायव्ह हंड्रेड आउटस्टँडिंग ॲडजस्टमेंट आपण काय करतो फर्स्ट इफेक्ट काय करतो संबंधित ॲटममध्ये ॲड करा ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिटलाच्या डेबिटला आणि ॲड केलेली अमाऊंट कुठं घ्यायची पुन्हा पटकन सांगताला पाहिजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड ला आउटस्टँडिंग कॅरेज तर इथे आउटस्टँडिंग पाचशे रुपये आहे आपण घ्यायचंय टोटल आहे एक हजार सातशे आणि इकडे आपण काय लिहिणार ऍड आउटस्टँडिंग ओके okay. अशा प्रकारे आपण लिहायचंय हा झाला फर्स्ट इफेक्ट आता जायचं आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आणि तिथे लिहायचं आहे आउटस्टँडिंग कॅरेज पाचशे रुपये आता बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे बाई बॅलन्स शीट आलेलं आहे माझ्या खाली तर व्याला एक उडी सोडून मी लिहित आहे आउटस्टँडिंग कॅरेज आउटरला रक्कम घ्या पाचशे रुपये आता एकच ॲटम आहे त्यामुळे डायरेक्ट रक्कम तुम्ही आउटर कॉलममध्ये लिहू शकता ठीक आहे तर ही झाली आता कॅरेज आणि त्याच्यावरची ॲडजस्टमेंट दोन ठिकाणी दोन इफेक्ट आपण दिलेले आहेत आता पुढचं ॲटम आहे रेंट रेट अँड टॅक्सेस कुठं जाणार पी एलच्या डेबिटला पटकन सांगता आलं पाहिजे मग आता मी इथे इथे वरची घेत आहे टू रेंट रेट अँड टॅक्सेस ओके तर आता पी एलच्या डेबिटला अमाऊंट आलेली आहे टॅक्सी एक हजार रुपये सॉरी आउटर कॉलममध्येच घ्यायला पाहिजे आपल्याला ती रक्कम त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही आहे कारण ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं आहे ड्रॉइंग ड्रॉइंग ही एक हिडन ॲडजस्टमेंट आहे आपण ड्रॉइंग काय करतो सांगा पटकन बॅलन्स शीटच्या एलॅबिटी साईडला कॅपिटलमधून लेस करायचं आहे आता आपल्याला माहीत आहे एक ॲडजस्टमेंट आपली नक्की असते एक तर नेट प्रॉफिट आणि नेट लॉसची त्यामुळे त्याला एक ओळ लागेल टोटलला त्याच्या एक खाली एक ओळ लागेल आणि त्याच्यातून मग लेस काय करायचं ड्रॉइंग ओके तर मग आता आपण काय करूया इथे सध्या एक दोन ओळी तुम्ही काय करायचं आहे दोन ओळींची ॲडजस्टमेंट करायची आहे एक ओळ त्या नेट प्रॉफिट लॉसला लागेल तर टोटल त्याच्या खाली घ्यायची आहे लेस आणि त्यानंतर एक म्हणजे अशा तीन ओळी लागतील तुम्हाला तर तीन ओळीचं तुम्ही नियोजन करा वहीमध्ये लेस ड्रॉइंग इनरला रक्कम लिहून ठेवूया आपण किंवा सप्रेचं कॅपिटलसुद्धा तुम्ही आता लिहू शकता काय हरकत नाही येणारला पस्तीस हजार रुपये त्याच्यानंतर आपल्याला खाली जाऊन काय करायचं आहे लेस ड्रॉईंग ड्रॉईंग किती आहे त्याचं आता सप्रेचं ड्रॉईंग तीन हजार रुपये आहे वजा चिन्ह द्यायचं आहे ड्रॉइंग बस इतकंच करून ठेवायचं आहे त्याच्या खाली लगेच जायचं आहे आत अप्रे आत्रे आत्रेचं पण कॅपिटल पस्तीस हजाराचं आहे त्याच्या खाली पण ड्रॉईंग तुम्ही लेस करून ठेवू शकता वजा दोन हजार रुपये ठीक आहे मग आता आत्रे लेस ड्रॉइंग दोन हजार रुपये आउटल रक्कम वगैरे काही घ्यायची नाही सध्या अजून नक्की काहीच नाहीये जशी ॲडजस्टमेंट येईल त्याप्रमाणे इफेक्ट द्यायचा आहे ठीक आहे आता आपण आता काय केलं आहे ड्रॉइंग दोन्ही कॅपिटलमधून लेस केले दिसते दिसते सर्वांना हां आता इथे नेट प्रॉफिट नेट लॉस येईल त्याच्यामध्ये आपण तो इफेक्ट देणार नंतर मग आउटरच्या कॉलममध्ये रक्कम घेणार ठीक आहे चला पुढे जाऊया आपण आता सॅलरीज सॅलरीज कुठं लिहितो आपण पी एलच्या डेबिट साईडला मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडच्या मी आता एक इथे जागा ठेवलेली आहे तर टू सॅलरीज ओके आणि डायरेक्ट आउटरला अमाऊंट घेणार आहे सॅलरीची तीन हजार दोनशे रुपये ठीक आहे पुढे बॅड डेप्स ही ॲडजस्टमेंट सोडवलेली आहे नंतर आता आपण जाणार आहोत मशिनरीकडे मशिनरी हा आयटम कुठं घेणार आहे आपण बॅलन्स शीटच्या आसेट साईडला ओके त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे कोणती डेप्रिसिएशनची तर किती टक्के डेप्रिसिएशन आहे टेन पर्सेंट लेस टेन पर्सेंट डेप्रिसिएशन आता मशिनरीची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला किती रुपये दिली आहे पंचवीस हजार रुपये ठीक आहे त्याच्यामध्ये आता लेस डेप्रिसिएशनचे अमाऊंट तर आता आपण डेप्रिसिएशनचं एक काम करायचं आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे का मशिनरीची पंचवीस हजार रुपये दिले आणि खाली कंसात म्हटलं ॲडिशन ऑन फर्स्ट ऑक्टोबर टू थाउजंड एटीन त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे ये तो ॲडजस्टमेंट दाखवायची आहे तर तुम्हाला मी डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंटची नोट दाखवणार आहे तर आता आपण पाहिलंय की पंचवीस हजार मशिनरी आहे पण कंसामध्ये माहिती दिली होती आपल्याला एक्झाम्पलमध्ये ॲडिशन ऑन फर्स्ट ऑक्टोबर टू थाउजंड एटीन रुपीज टेन थाउजंड म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार अठराला दहा हजार रुपयांची मशनरी घेतली याचा अर्थ पहिल्या दिवसापासून किती रुपयाची मशनरी होती दहा हजाराची काढून टाका किती राहिली पंधरा हजाराची म्हणजे पंधरा हजाराची मशनरी वर्षभर होती आणि दहा हजाराची कधीपासून आली आपल्याकडे एक ऑक्टोबर अठरापासून तर आपण त्याची आता वर्किंग नोट बघा तुम्हाला मी दाखवतोय तुम्ही पण आता हे नोट आपण अकरावीच्या डेप्रिशन चॅप्टरमध्ये खूप वेळा सोडवली फायनल अकाउंटमध्ये सोडवली आत्तापर्यंत खूप वेळा झाली आहे तर ठीक आहे बघूया तरी पण आपण आता इथे कसं दिलेलं आहे नोट पहा वाईल कॅल्क्युलेटिंग डेप्लिशन ऑफ मश्टरी वी हॅव टू कन्सिडर डेट परचेस ऑफ ॲडिशनल मशीन विच इज परचेस ऑन फर्स्ट ऑक्टोबर टू थाउजंड एटीन ॲडिशनल मशीन्स परचेस रुपीज टेन थाउजंड सो मग आता टोटल मशनरी केवढ्याची पंचवीस हजाराची त्याच्यामध्ये दहा हजाराची आपण एक ऑक्टोबरला घेतली ही इथं दहा हजार माझा हँड दिसतोय सर्वांना मधून मधून थोडा थोडा हँड दिसतो आहे तर ती दहा हजाराची इथे घेतलेली आहे त्याच्यानंतर मग दहा हजाराची वजा केली तर राहिली किती पंधरा हजाराची तर ती आहे आपली पूर्ण एक एक पा पूर्ण वर्षभर असलेली आपल्याकडची मशिनरी आणि आ एक ऑक्टोबरपासून ते एकतीस मार्चपर्यंत म्हणजे किती महिने सहा महिने तर सहा महिने होते आपल्याकडे दहा हजाराची तर आता आपल्याला काय करावं लागेल डिप्रिशियन सांगितलं आहे किती टक्क्यांनी दहा टक्क्यांनी मग आता पंधरा हजारावरती हे बघा का दहा टक्क्यांनी काढायचं आणि वर्षभराचं आणि दहा हजारावरती दहा टक्क्यानं काढायचं सहा महिन्याचं कारण ती सहाच महिने होते आपल्याकडं नोटमध्ये बघा तसं दिसतंय ऑन रुपीज फिफ्टीन थाउजंड डेप्रिशन ॲट टेन पर्सेंट फॉर ट्वेल्व मंथ्स ओके तर ट्वेल्व्ह मंथचं दहा टक्क्यांनी डायरेक्ट उत्तर येते एक हजार पाचशे रुपये तुम्हाला मी सांगितलं शॉर्टकटमध्ये पटकन एक शून्य जाका लगेच उत्तर रेडी तरी पण त्यांनी नोट दाखवली खाली पंधरा हजार गुणिली दहाशे शंभर बरोबर रुपये एक हजार पाचशे रुपये ठीक आहे आता दहा हजाराचं पा टे ऑन टेन थाउजंड डिप्रिशन ॲट टेन पर्सेंट फॉर सिक्स मंथ्स पाचशे रुपये उत्तर येते त्याचं कारण दहा हजाराचं दहा टक्क्यांनी तोंडी काढलं एक हजार आणि सहा महिन्याचं केलं तर निम्म केलं तर पाचशे रुपये म्हणून त्यांनी बागा मध्ये उत्तर एरो करून दाखवले तरी पण कसं मांडणी करायची इथे पाहता मांडणी करताना इथे इथे बघा इथे पुस्तकात प्रिंट मिस्टेक आहे तर इथं दाखवायचे दहा हजार काय सांग दाखवायचे दहा हजार गुणिले दहा चेत शंभर इथं दहा टक्के पाहिजे इथे दहा इथं पण चूक झालेली आहे म्हणजे दहा हजार गुणिले दाखवा इथे हे एक चेत एक हजार हे चुकले इथे दहा हजार गुणिले दहा चेत शंभर पाहिजे त्याला गुणिले सहाशे बारा हे बरोबर आहे आणि उत्तर पाचशे रुपये बरोबर आहे तर अशा प्रकारे ही प्रिंटिंग मिस्टेक आहे पुस्तकामध्ये ती पण दुरुस्त करून घ्या तर अशा प्रकारे हे डेप्रिसिएशन मग आता हे चाललं पाचशे आणि पंधरा हजार चाललं वर्षभराचं एक हजार पाचशे तुम्हाला ही नोट मी काढून दिलेली आहे अकरावीला त्याप्रमाणे तुम्ही काढायची आहे तुमच्या पद्धतीने हे ती पुस्तकातली नोट एक्सप्लेन केली तुम्हाला पाचशे रुपये आणि दोन्हीचं मग काय करायचं टोटल डेप्रिसिएशन घ्यायचं खाली खाली म्हणायचं टोटल डिप्रिशन बरोबर पंधराशे अधिक पाचशे बरोबर दोन हजार रुपये आणि आता आपण आता फिट देणार त्याची दोन ठीक आहे तर आता आपण जाऊया बॅलन्स शीटच्या लायब्रेरी साईडला मशीनरी इनरला पंचवीस हजार रुपये लेस टेन पर्सेंट डेप्रिशिएशन आत्ताच आपण आलेलं उत्तर आहे दोन हजार रुपये आणि आउटरला त्या ठिकाणी आता रक्कम घ्यायची आहे वाचाबाकी करून पंचवीस वाजा दोन किती ते आले तेवीस हजार रुपये ओके तर हा झाला आता डेप्रिशिएशनचा फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट द्यायचं आहे बॅलन्स शीडच्या प्रॉफिट प्रॉफिट सॉरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण बघा टू डिप्रिशिएशन लिहिलं आहे त्याला वाटलंच तुम्ही अशी छान अंडरलाईन करा म्हणजे लक्षात येईल इथे पाचशे रुपये आपण ऑलरेडी लिहून ठेवलं आहे त्याच्या जा खाली जायचं आहे दोन हजार लिहायचं आहे त्याची बिरीज करायची आहे आणि आउटरला घ्यायची आहे दोन हजार पाचशे रुपये ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे टोटल डिप्रिशिएशन एकत्र दाखवू शकता आता ही झाली आता आपली मस्टिव्हरची ॲडजस्टमेंट याच्यामध्ये आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट होती ही हे लक्षात कारण काही विद्यार्थ्यांनी डायरेक्ट पंचवीस होते दहा टक्क्यानं काढला असं दोन हजार पाचशे रुपये उत्तर काय झालं चुकलं तर ही हिडन ॲडजस्टमेंट होती व्यवस्थितपणे सोडवायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला किती टक्के डेफिशन सांगितलं तर दहा टक्क्यानं ती आहे दोन नंबरची ॲडजस्टमेंट ठीक आहे आता पुढचा आयटम आहे आपला ऍडव्हर्टाइजमेंट तो कुठं घेणार आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला मग आता चला तिथे लिहूया टू ॲडव्हर्टाईजमेंट ओके रक्कम आहे आपली चार हजार रुपये दोन हजार पाचशेच्या खालीच घ्यायचे चार हजार रुपये त्याच्यानंतरचा आयटम आहे प्रॉविडंट फंड इन्व्हेस्टमेंट आता प्रॉविडंट फंड इन्व्हेस्टमेंट म्हणजे कोणत्या आयटम कुठे जाईल ॲसेट साईडला मग आता इथे बॅ बै, बॅडिपच्या खाली आपली आय डीची ॲडजेस्टमेंट अरे खाली आलेली आणि पुढे गेले खालच्या वडील गेली ते हां ठीक आहे आर डीच्या खालच्या बाजूला मी आता लिहिणार आहे खालच्या बाजूवला प्रोविडंट फंड इन्व्हेस्टमेंट प्रॉविडंट फंड अठरा हजार पाचशे रुपये डायरेक्ट आउटर कॉलमला घ्यायचे आहेत ठीक आहे आली हा तर आता आपण डेबिट बॅलन्सेस सगळे संपले क्रेडिट बॅलन्सेस हे पहा आता सेल्स सेल्स ऍडजस्टमेंट काय होती हिडन सेल्स रिटर्नची पंच्याऐंशी केलं आणि आपण केलं तर सेल्स वरती चार नंबरची ऍडजस्टमेंट होती गुड्स वरुपीज ती थाउजंड ची म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्स ते पण त्याच्यामध्ये आपण काय केलेले आहेत केलेले आहेत नंतर आहे ते म्हणजे सेलची ची ऍडजस्टमेंट पूर्ण सोडवली पुढचं आयटम सनडीेटरचं पाहून घ्या बघा इथे दाखवलेलं मी सनडी किएटर्स आणि अनरेकॉर्डेड परचेसेस तर अशा प्रकारे ते ऍडजस्टमेंट आपण सोडवलेली आहे पूर्णपणे तेवीस हजार आहात आठ हजार आणि आउटरला एकतीस हजार पुढची पहा सनडी इन्कम दोन हजार रुपये हा सांगा बरं आयटम कुठं जाणार सन्री इन्कम पटकन सांगा हा इन्कमचा ॲटम आहे कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ऑल रिसीव्ड ऑल इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड बाय काय म्हटलंय सन्ड्री इन्कम ओके दोन हजार रुपये आउटरला ओके okay. तर हा आयटम आपला झालेला आहे पुढचा आयटम पहा आता कॅपिटल कॅपिटल दिलेलं आहे आपण सप्रेचं पस्तीस हजार आत्रेचं पण पस्तीस हजार रुपये ते पण लिहिलेलं आहे आपण त्याच्यानंतर आता पुढं पहा प्रॉविडंट फंड आहेत दहा हजार रुपये तर कुठं लिहिणार आपण बॅलन्स शीटच्या लायब्रिटी साईडला मी आता काय करत आहे आउटस्टँडिंग कॅरेजच्या वरती हा फंड घेत आहे तर रक्कम आहे प्रॉविडंट फंड दहा हजार रुपये अनरेकॉर्डेड प्रॉविडंट फंड दहा हजार ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हा एक इफेक्ट दिलेला आहे त्याच्यानंतर पुढे रिटर्न्स एक हजार पाचशे रुपये ते आपण परचेसमधून लेस केले कमिशन प्री रिसिवड आठशे रुपये आता हे पग तुम्ही म्हणाल सर रिसिवड मग आय पी एलच्या क्रेडिटला लिहायचं का तर लक्षात घ्यायचं काय प्री रिसिवड शब्द आलेला आहे म्हणजे अगोदर कोणीतरी आपल्याला पहिले दिले प्री रिसिव्ह दॅट इज ॲडव्हान्स म्हणतो आपण त्याला कमिशन रिसिव्हड इन ॲडव्हान्स किंवा प्री रिसिवड कमिशन हा इफेक्ट कुठं जातो बॅलन्स शी च्या लॅबेटी साईडला आउटस्टँडिंग कॅरेजच्या खाली मी लिहित आहे प्री रिसिवड कमिशन आणि रक्कम लिहायची आहे आउटरला प्री रिसिवड कमिशनची आठशे रुपये ठीक आहे त्यानंतर जायचं मी आपल्या आरडी आरडीची आपण सोडवलेली आहे आता क्रेडिट बॅलन्सेस सर्व संपलेले आहेत ॲडजस्टमेंट आता क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे एकच रक्कम दिली तेवीस हजार रुपये कुठं लिहिणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बरोबर लास्ट लाईन बाय क्लोजिंग स्टॉक तेवीस हजार रुपये एकच अमाऊंट आहे तीच घेऊन टाकायची डायरेक्टली ओके तर आता हा झाला फर्स्ट इफेक्ट आता दुसरा इफेक्ट कुठं द्यायचा आहे पटकन सांगायचं सा, बॅलन्स शीटच्या आसेट साईडला अगं मी आता प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंटच्या खाली आलेला आहे आणि इथे लिहित आहे क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे माझी ते वीस हजार रुपये ठीक आहे आता फर्स्ट ॲडजस्टमेंट झाली आहे दुसरी ॲडजस्टमेंट डेप्रिशिएशनची ती आपण सोडवली आहे नंतर तीन नंबर वय प पा, डी डीची पाच टक्के ॲट डेप्स एक हजार ती सोडवली आहे चार नंबर गुड्स तीन हजार रुपये सोल्ड अनरेकॉर्डेड सेल्स ती पण सोडवली आहे आउटस्टँडिंग कॅरेज पाचशे रुपये ती पण सोडवली आहे आणि अनरेकॉर्डेड परचेसेस आठ हजार रुपये ती पण सोडवली आहे याचा अर्थ आता ॲडजस्टमेंट सर्व झालेले आहेत आता पुढची प्रोसेस काय असते आपली टोटल करणे मग टोटल करताना आता तुम्ही नोट काढायचा छानपैकी खाली म्हणायचे नोट नंबर काय असेल तो तुमचं द्यायचा आहे आणि खाली म्हणायचे टू क्लोज द ट्रेडिंग अकाउंट खालच्या वेळेला डेबिट साईड टोटल क्रेडिट साईड टोटल आणि डिफरन्स हे लिहायला विसरायचं नाही हे खूप महत्वाचं आहे तर लिहिलं आता खाली घ्या आता क्रेडिट साईडची टोटल लिहा एक लाख दहा हजार दोनशे आणि खालचोडीला वेळेला लिहायचं डिफरन्स एकोणीस हजार रुपये आणि डेबिटची टोटल तुम्ही करून पहा किती येते ती तर इथे क्रेडिटचा बॅलन्स जास्त आलेला आहे आणि म्हणून मी क्रेडिट साईडला बॅलन्स लिहित आहे एक लाख दहा दोन दोन ला हजार दोनशे तोच या ठिकाणी डेबिटला घेत आहे एक लाख दहा हजार दोनशे त्याच्यानंतर आता डिफरन्स आलेला आहे किती रुपये आला डिफरन्स खाली लिहा डिफरन्स एकोणीस हजार रुपये तो तिथे लिहा म्हणजे इथे एकोणीस हजार रुपये आपल्याला काय झालेलं आहे ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन सॉरी कॅरेट डाऊन ठीक आहे आता हाच कॅरेट डाऊन बॅलन्स काय करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ओपनिंग बॅलन्स म्हणून घ्यायचा तिथे म्हणायचं आहे ग्रॉस प्रॉफिट आणि ब्रॉड डाऊन ठीक आहे अमाऊंटवर आउटरला लिहून टाका लगेच एकोणीस हजार रुपये ठीक आहे तर आता हे झालं ट्रेडिंग अकाउंट क्लोज झाले आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचे क्लोज करताना आता परत खालचलेला नोट टू क्लोज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टोटल बरोबर क्रेडिट साईड टोटल बरोबर आणि डिफरन्स बरोबर तर आता डेबिटची बिरीज तुम्ही करायचे क्रेडिटचे बिरीज मी सांगतोय तुम्हाला तर ती लिहा एकवीस हजार रुपये आणि डिफरन्स लिहा सहा हजार सहाशे ठीक आहे तर सहा हजार सहाशे जर म्हटलं तर डेबिटची टोटल यायला पाहिजे एकवीस पंधरा चौदा हजार चारशे किती आयला पाहिजे चौदा हजार चारशे येते का पहा त्यानंतर आता क्रेडिटची बेरीज जास्तच आहे त्यामुळे ती लगेच लिहून टाका एकवीस हजार रुपये क्रेडिटला डेबिटला आहे तेवढीच लिहून टाका आता सहा हजार सहाशे काय आलेलं आहे नेट प्रॉफिट याला काय म्हणतो आपण नेट प्रॉफिट तर इथे मी लिहित आहे नेट प्रॉफिट आता दोन पार्टनर्स आहे सप्रे आणि अत्रे तर दोघांना एक पार्टनरचा रेशो आपल्याला अगोदरच दिलेला आहे कसा दिलेला आहे कॅपिटल सॉरी इक्वली सप्रे आणि अत्रे ठीक आहे दोघांचा इक्वल रेशो आहे आणि डिफरन्स जो आहे सहा हजार सहाशे तर तो, तो दोघांमध्ये सारखा वाटून द्यायचा आहे म्हणजे किती ते रुपये तीन हजार तीन, तीनशे तीन, 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 कालच्या वेळेला अधिक लगेच चिन्ह द्यायचं हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला उदाहरण दिसतंय माझं कसं तुमच्याही वहीमध्ये असं छान दिसलं पाहिजे छान मांडणी वगैरे तुमच्यासाठी मी बघा प्रयत्न करतोय खूप चांगलं काही घ्या तर तीन हजार तीनशे आधी तीन हजार तीनशे आउटरला आले सात हजार सातशे आता हा इथे ब्रॅकेटमध्ये तुम्ही खांचोळीला लिहायचं आहे आता आपण काय करतो किंवा प्रॉफिट आलं तर ॲड करतो कॅपिटलमध्ये म्हणून लिहायचं ॲड इन कॅपिटल दोघांच्या कॅपिटलमध्ये काय करायचं ॲड करायचं सारखंच नफा आहे आता जायचं कुठं आपल्याला बॅलन्स शीटच्या कुठं जायचं आहे लायबिलिटी साईडला सप्रे दिसतंय सप्रे सप्रेच्या खाली म्हणायचं ॲड नेट प्रॉफिट बरोबर आता नेट प्रॉफिट इथे पस्तीस हजाराच्या खाली अधिक तेहतीसशे त्याच्या ते खालच्या ओळीला टोटल घ्यायची अडतीस हजार पाचशे ठीक आहे आणि त्याच्यातून मग आता तो ते ड्रॉइंग जे आहे ना तीन हजार रुपये ते काय करायचं आहे लेस करायचं आहे आलं लक्षात मग ते लेस करून जी काय अमाऊंट येईल ती तीस अडोतीस पाचशे तीन पस्तीस हजार पाचशे पस्तीस हजार पाचशे काय करायचे आहेत आउटरला घ्यायचे आहेत तर प्रकारे ही ॲडजस्टमेंट आपल्याला काय करायची आहे सोडवायची आहे तर आले पस्तीस हजार पाचशे आउटरला हे बघा आउटरला आता पस्तीस हजार पाचशे आणले आहेत दिसते आता सर्वांना बघा कॅपिटल अकाउंट सप्रे पस्तीस हजार आणि पस्तीस हजाराच्या खाली ॲड नेट प्रॉफिट तीन हजार तीनशे टोटल आली खाली अडतीस हजार पाचशे लेस ड्रॉइंग वाजा तीन हजार अंडरलाईन केली आहे आउटरला आली रब वाजं बाकी पस्तीस हजार पाचशे त्याचप्रमाणे आता आत्रेचं करायचं सेम सेम आपण काय करणार आत्रे ॲड नेट प्रॉफिट आणि ड्रॉइंग तर ऑलरेडीच आहे अधिक तीन हजार रुपये त्याची टोटल अडतीस हजार रुपये एक मिनट इथे इथे चूक झाली आहे हा बेरीज होती ती थी, अडतीस हजार तीनशे तीन हजार वाजा केली पस्तीस हजार तीनशे आउटरला आले नंतर अत्रेचं पस्तीस हजार रुपये ॲड नेट प्रॉफिट तीन हजार बेरीज आलेली आहे आपली अडोतीस हजार अडोतीस हजारामध्ये आपल्याला लेस करायचं आहे ड्रॉइंग त्याच ठीक आहे आणि मग आता आउटला रक्कम आली आपली छत्तीस हजार रुपये छत्तीस हजार हा सॉरी इथे नेट प्रॉफिट पाहून आपला तेहतीसशे आहे अडोतीस हजार तीनशे आणि मग इकडे टोटल वाजवा येईल छत्तीस हजार तीनशे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला आता इफेक्ट आपण दाखवलेला आहे नेट प्रॉफिट ते व्यवस्थित ॲड करा गडबड करू नका माझ्यासारखी पस्तीस हजार अधिक हजार अडतीस हजार तीनशे वाजा तीन हजार आउटर आले पस्तीस हजार तीनशे नंतर आत्रे आता आत्रेचं जरा सेपरेट करतो दिसण्यासाठी से तुम्हाला ठीक आहे आता आत्रे पस्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये ऍड नेट प्रॉफिट तीन हजार तीनशे टोटल आली खाली अडतीस हजार तीनशे लेस ड्रॉइंग दोन हजार रुपये वजा दोन हजार केले आउटर आले छत्तीस हजार तीनशे रुपये तर अशा प्रकारे आपल्याला बॅलन्स शीटला जो इफेक्ट जातो नेट प्रॉ प्रॉफिट अँड लॉस आकाउवरून तो आपण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आउटरला आपण बेरीज घेतलेली आहे तर अशा प्रकारे आता आपल्याला बॅलन्स शीटची जी टोटल आहे ती आली पाहिजे एक लाख तेरा हजार नऊशे तुम्ही करून येते का तर आपण आता या ठिकाणी थांबणार आहोत पुढील उदाहरण पुढील व्हिडिओ ऑडिओमध्ये यानंतर या क्रमाने येणारा व्हिडिओ व मागील सर्व व्हिडिओची लिस्ट या व्हिडिओच्या शेवटच्या वीस सेकंदात दिलेली आहे त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे आपण सर्व मागील व्हिडिओ पाहू शकता म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा Thanks for watching my video.